आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साके परिसरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा, कर तोडण्याची परंपरा आजही कायम. कागल तालुक्यातील साके परिसरातील शेतकऱ्यांनी बैलांना सजवून धजून त्यांची विधिवत पूजा अर्चा करून कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा केला. शेतकऱ्यांचा सका सोबती शेतात राबणाऱ्या बैलाला आज बेंदूर सणानिमित्त उसंत देऊन सजवून धजून गोडदोड खायला घालून त्याचे औक्षण करून त्याच्या कष्टाची उतराई करण्याचा अल्पशा प्रयत्न शेतकरी बेंदूर सणानिमित्त करत असतो. कागल तालुक्यातील साके परिसरातील शेतकऱ्यांनी बेंदूर सणानिमित्त घरोघरी बैलांना धुवून शिंगांना रंगून अंगावर झुली घालून गळ्यात घुंगरू आणि फुलांच्या माळा घातल्या आणि सजवलेल्या बैलाला ओवाळून त्याची पूजा करून गोडदोड खायला घातले. ग्रामीण भागात घरोघरी गाय आणि बैल हे शेतकऱ्यांचे साथीदार आहेत, पण आज यांत्रिकीकरणामुळे बहुतेक शेती ही ट्रॅक्टरच्या अवजाराने केली जाते. शिवाय या यांत्रिकी साधन सामुग्रीमुळे बैलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. परिणामी गावोगावी आज शेतकरी कुटुंबियांच्या घरोघरी असणारी सर्जा राजाची खिल्लारी बैलजोडी आता दुर्मिळ होत चालली आहे. बेंदूर सणानिमित्त साके येथील शेतकरी चंद्रकांत काळू निरुगरे यांच्या कुटुंबियांनी बैलाची पूजा अर्चा करून त्यांना गोडदोड खाऊ घातले. काही ग्रामीण भागात आजही हलकी ताशांच्या निनादात पोचलेल्या बैल करवी उंच दोरीवरून उडी मारून कर तोडणीच्या परंपरा आजही उत्साहात साजरी करून बैलपोळा अर्थात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. महानकारी न्यूज साठी साकेहून सागर लोहार.